यंदाचं वर्ष हे निवडणुकांचं वर्ष असणार आहे. या वर्षात विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत आणि जशी जशी तारीख जवळ येईल तशी तशी युतीमध्ये आघाडीमध्ये मतभेद होत असल्याची चर्चा आहे. महायुती असो किंवा महाविकास आघाडी असो या न त्या कारणावरून नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोप जागा वाटपांबद्दल चर्चा आणि भांडणं सुरूच आहेत. अशातच आता एका जागेवरून महायुतीमध्ये वाद होण्याची शक्यता आहे आणि या जागेचा तिढा सोडवताना शिंदे आणि भाजप गटाची गोची निर्माण होणार आहे आणि हा वाद वाढण्याची देखील शक्यता आहे. आता तो मतदारसंघ कोणता, वाद नेमका काय आहे हेच व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात. नमस्कार, मी संजना, तुम्ही पाहताय टीओडी मराठी. तुम्हाला जर आठवत असेल तर काही महिन्यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांनी त्यांच्या खासदारकीचा राजीनामा द्यायला आपण तयार असल्याचं म्हटलं होतं. यावेळी रवींद्र चव्हाण यांच्या वक्तव्यांना उत्तर देताना त्यांनी तो व्हिडिओ बनवला होता आणि त्यात त्यांनी असं विधान केलं होतं. तो वाद दोन्ही गटाला समजावून मिटवण्यात आला होता आणि आता त्यानंतर लोकसभा निवडणुकीसाठी महत्त्वाचा ठरणारा मतदारसंघ ज्यामुळे शिंदे भाजप गटात रस्सी खेच होऊ शकतो तो म्हणजे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ होय. रत्नागिरी सिंधुदुर्ग म्हणलं की समोर नाव येतं ते रवींद्र चव्हाण आणि राणे कुटुंबांचं. मात्र या जागेवरूनच सध्या वाद सुरू झालेत, अर्थात हा वाद गेले कित्येक दिवस सुरू आहे. याआधी आपण सिंधुदुर्ग रायगडचं गणित थोडंसं समजून घेऊयात. या मतदारसंघामध्ये सध्या रत्नागिरी जिल्ह्यातील 3 आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 3 असे एकूण 6 विधानसभा मतदारसंघ समाविष्ट केले गेलेत. यामध्ये सध्या तेथील खासदार हे ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत आहेत. गेली 2 टर्म अर्थात गेली 10 वर्ष ते तेथील खासदार आहेत. त्यामुळे शिवसेनेत फूट पडल्याने ती जागा शिंदे गटाकडे जाईल अशी चर्चा सुरू आहे आणि ती होतीही. मात्र त्या जागेवर भाजपचा डोळा असल्याचं म्हटलं जात आहे आणि त्यामुळेच भाजप नेत्यांकडून वारंवार या जागेवर हक्क सांगितला जातोय. अशातच रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात तयारीला लागण्याचे रवींद्र चव्हाण यांना वरिष्ठांचे आदेश असल्याचंही सांगितलं जातंय. तर दुसरीकडे शिंदे गटाकडून किरण सामंत रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघासाठी तयारी करतायत. मात्र आमदार नितेश राणे यांनी किरण सामंत यांनी भाजपमध्ये यावं असं विधान करत लोकसभेची जागा भाजपचीच आहे असं म्हटलं होतं. मात्र तरी देखील सामंतांची तयारी सुरू होती. याबद्दल बोलताना नितेश राणे हेही म्हणाले होते सन 2014 व 2019 या दोन्ही वेळी खासदार विनायक राऊत हे भाजपच्या मतदानाशिवाय निवडून येऊ शकले नाहीत हे आकडेवारीवरूनच कळतं असं सांगत 2019 निलेश राणे यांनी स्वाभिमान पक्षाकडून खासदारकी लढवली त्यावेळी त्यांना 3.5 लाख मते मिळाली होती. ही राणे साहेबांची 3.5 लाख मते आता भाजपची झाली आहेत. त्यामुळे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ हा भाजपचाच असून या ठिकाणी भाजप पक्षालाच उमेदवारी मिळावी हा कार्यकर्त्यांचा आग्रह आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर आमची 3.5 लाख मतं भाजपमध्ये आली असून एकूण आमची 6 लाख मतं भाजपचीच आहेत. त्यामुळे हा मतदारसंघ भाजपलाच मिळाला पाहिजे असा आमचा आग्रह आहे. त्यामुळे आता या मतदारसंघाबाबत वरिष्ठ काय निर्णय घेतात हे पाहू असं नितेश राणे हे पत्रकारांशी बोलताना म्हणाले होते. असं असलं तरी नुकताच किरण सामंत यांनी ठेवलेल्या व्हॉट्सअप स्टेटसवरून याबाबत जोरदार चर्चा सुरू झाली होती. रोकेगा कोण अशा आशयाचा स्टेटस किरण सामंत यांनी ठेवला होता. मात्र आता रवींद्र चव्हाण हे तयारीला लागले आणि हा आदेश वरिष्ठांकडून असल्यामुळे कोणीच काही करू शकत नाही असं सांगितलं जाते. त्यामुळे किरण सामंत यांनी देखील माघार घेतल्याचं म्हणलं जाते. कारण रवींद्र चव्हाण हे आपले मोठे बंधू आहेत, त्यांना उमेदवारी मिळाल्यास आपण काम करू असं किरण सामंत यांनी माध्यमांसमोर स्पष्ट केलंय. त्यामुळे ते आता माघार घेतल्याची चर्चा सुरू झाली. शिवाय माझे व्हॉट्सअप स्टेटस हे फुकट प्रसिद्धी मिळावी यासाठी होते असं सांगताना पक्षानं उमेदवारी दिल्यास आपण नक्कीच निवडणूक लढू हे सांगायला किरण सामंत विसरले नाहीत. ही जागा हातातून सुटल्याने सामंत नाराज होण्याची शक्यता आहे. मात्र ही नाराजगी ओढून घेणं शिंदे गटाला महाग पडू शकतं. शिवाय नुकताच झालेल्या निवडणुकांमध्ये भाजपनं धक्कातंत्र अवलंबलंय. त्यामुळे त्या धर्तीवर लोकसभा निवडणुकीतही उमेदवारी देण्याचं धोरण पक्ष राबवणार असल्याचे संकेत वरिष्ठ नेत्यांनी दिलेत. शिवाय आता रवींद्र चव्हाण हे भाजपचे वरिष्ठ नेते असल्यामुळे त्यांना संधी दिल्याचं पाहायला मिळतं आणि तसं सांगितलं जाते. मात्र यावरून आता पुन्हा नाराजी नाट्य सुरू होण्याची शक्यता आहे. कारण या नाराजगीमुळेच मध्यंतरी निलेश राणे यांनी राजकारणातून संन्यास घेणार असल्याचं जाहीर केलं होतं. कारण त्यांना विधानसभेसाठी उमेदवारी हवी होती, त्यानंतर त्यांची मनधरणी करण्यात आली. मात्र आता सामंतांनी माघार घेतली असली तरी ती तात्पुरता आहे का अशी चर्चा सुरू होते.
महायुतीचा उमेदवार ठरवताना या सगळ्याचा विचार घेऊनच महायुतीचा उमेदवार अंतिम केला जाईल असंही सामंतांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केलं. त्यामुळे आता या सगळ्या विषयावर शिवसेना भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून कोणती प्रतिक्रिया येते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दरम्यान रत्नागिरी सिंधुदुर्ग या लोकसभा मतदारसंघाचं खासदार कोण असावा, कोणाला उमेदवारी देण्यात यावी, तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. टाइम्स ऑफ डेमोक्रेसी, टीओडी मराठी, लोकांकडून लोकांसाठी.